मागील काही दिवसात राज्यात ईडीने छापेमारी सुरू केली आहे. ठाकरे आणि राऊतांच्या निकटवर्तीयांच्या घरी छापेमारी झाली असता राजाराम बापू सहकारी बँकेच्या कार्यालयासह पश्चिम महाराष्ट्रातील एकूण 14 ठिकाणी ईडीने छापे टाकले. काय आहे प्रकरण जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या जयंत पाटील यांच्यात संबंधित असलेल्या राजाराम बापू सहकारी बँकेच्या कार्यालयावर ईडीने छापा टाकला असून यामध्ये 10 वर्षापूर्वीच्या 1000 कोटी रुपयांच्या संशयास्पद व्यवहाराचा तपास ईडी करत आहे. या कारवाईमध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे बँकेमध्ये खाती उघडून मोठी रक्कम रोकड स्वरूपात वळवल्याचा आरोप करण्यात आला असून हा सर्व व्यवहार बँकेने लपवून ठेवल्याचा आरोप आहे. या कथित घोटाळ्यात बँकेचे अधिकारी सामील असल्याचा संशय ईडीला आहे. 60 अधिकारी या कारवाईसाठी सांगलीत दाखल झाले. शहरातील इलेक्ट्रिक साहित्याची वस्तू करणाऱ्या अरविंद लड्ढा, ऋषिकेश लड्ढा या 4 बड्या व्यापाऱ्यांसह पिंटू बियाणी या व्यापाऱ्यावर काल ईडीच्या पथकाने छापे टाकून तपासणी केली आहे. दिनेश पारेख आणि सुरेश पारेख हे दोघेही बंधू इलेक्ट्रिक साहित्याचे मोठे व्यापारी आहेत. दोघांच्या घरावर सकाळी 7 वाजता ईडीने छापा टाकला. त्यानंतर काही वेळात न्यू प्राईड मल्टीप्लेक्स शेजारच्या व्यंकटेश नगरातील अरविंद लड्ढा, ऋषिकेश लड्ढा या इलेक्ट्रिक साहित्याच्या व्यापाऱ्याच्या घरावरही छापे टाकण्यात आले. यानंतर सांगलीतील पेठ येथे राजाराम बापू पाटील सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयातही जाऊन ईडीच्या एका पथकाने या व्यापाऱ्यांच्या खात्याबाबत चौकशी केल्याची माहिती आली. या ईडीच्या छापेमारी मागील आपले काय मत आहे हे आम्हाला जरूर कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि सकाळच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.